ठाकरे गटाच्या मुखपत्रातून फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे। यावरून चंद्रशेखर बावनकुळेंनी प्रत्युत्तर दिलेले उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त झालेले आहेत, ठाकरे गटाच्या वृत्तपत्राविरोधात कोर्टात जाणार, तसंच आंदोलनही करू असा इशारा बावनकुळेंनी दिलाय। तर बावनकुळेंना मिरच्या का झोंबल्या असं राऊतांनी म्हटलंय। सत्ता गेल्यापासून जे उद्धव ठाकरे बावचडले त्यांचं डोकं काम करत नाहीये। आमचे मुंबईचे नेते आणि मुंबईचे कार्यकर्ते सामना या वृत्तपत्राच्या विरुद्ध आंदोलनात्मक परिस्थिती सुद्धा त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतं, कारण सामना ज्या पद्धतीनं जी आग ओकताय ती आग आता आम्हाला थांबवावीच लागेल, त्याकरता आम्हाला लवकरच त्या ठिकाणी आमची भूमिका स्पष्ट करणार आहोत। जो डुप्लिकेट माल तुम्ही घेऊन बसलेला ती बेईमानी, 2014 साली आपण बेईमानी केली आणि 2019 आपण बेईमानी केली, म्हणून तुमच्यावरती ही वेळ आली डुप्लिकेट माल घेऊन राज्य करण्याची। एवढंच आम्ही सांगितलं आहे ना, त्या बावनकुळेंना इतक्या मिरच्या झोंबण्याचं कारण काय? अजून त्यांना खरी मिरची झोंबायची आहे, वेळ आहे, थांबा जरा।